नमस्कार, मी वैष्णवी. आपण पाहतात इंडियन टीव्ही न्यूज. इंडियन टीव्ही न्यूजच्या बुलेटिन मध्ये आपले स्वागत आहे. चला तर नजर टाकूयाच्या काही विशेष घडामोडींवर. बहुजन समाज परिवर्तन प्रतिष्ठान कल्याण या सामाजिक संस्थेच्या वतीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 133व्या जयंतीनिमित्त महाआरोग्य शिबिर व भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. तसेच खीरदान व बिस्तरी बॉटल पाणी वाटपाचे आयोजनही करण्यात आले होते. ही जयंती साजरी करण्यासाठी कल्याणमधून मोठ्या संख्येने भीमबांधव संस्था मंडळ जमले होते. यावेळी उपाध्यक्ष स्वप्नील भाऊ गवई, सहसचिव दीपक गवई सर यांच्यासह कोषाध्यक्ष अजय आवटे, संस्था सचिव ममताताई वानखडे, सदस्य लक्ष्मीताई गायकवाड यांनी शिबिरात कार्य पाहिले. यावेळी शासकीय, प्रशासकीय, पोलीस बांधव तसंच इतर संस्था पदाधिकारी यांची उपस्थिती होती. उपस्थित मान्यवरांचा सत्कार अध्यक्ष दीपक भाऊ वानखडे यांच्या हस्ते करण्यात आले. तसेच केंद्र सरकारची नोटरी परीक्षा पास झालेल्या व सामाजिक बांधिलकी जोपासणाऱ्या सर्व वकील बंधू भगिनींचाही सत्कार संस्थातर्फे करण्यात आला. समाजातील दानशूर, समाजसेवक तसेच प्रतिष्ठित नागरिक क्लास 1, क्लास 2 तसेच अधिकारी, डॉक्टर, वकील, न्यायाधीश, इंजिनियर, प्रोफेसर, शिक्षक व इतर मान्यवर अधिकारी या दानदात्यांनी तत्व्याप्रमाणे या धम्म विचारांशी प्रेरित होऊन या कार्यक्रमाला तन मन धनाने उपस्थिती दिली, सहकार्य केले. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या उदाहरण कल्याणीतून मोठ्या प्रमाणात रॅली काढण्यात आली होती. तसेच सर्व धर्मबांधव, उपासक, उपासिका व कल्याणमधील सर्व नागरिकांसाठी बिस्तरी वाटप, पाणी वाटप व खीर वाटप करण्यात आले. प्रतिष्ठान कल्याण या सामाजिक संस्थेच्या वतीने मागील वर्षापासून 2023 पासून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती ही साजरी करण्यात येत आहे. या जयंतीच्या दिवशी ब्लड डोनेशन कॅम्प, मेडिकल हेल्थ चेकअप कॅम्प हा असतो. त्याच्यानंतर पाणी वाटप आणि खीर वाटप राहतो. हा कार्यक्रम आम्ही आयोजन करत असतो. या जयंतीला कल्याणमध्ये जे धम्म बांधव आहेत हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करण्यासाठी बाबासाहेब आंबेडकर उद्यानासाठी इथं येत असतात आणि त्या नाचत वाजत गाजत ते सर्व येत असताना त्यांच्यासाठी इथं पाण्याची आम्ही व्यवस्था करत असतो. कारण की उन्हाचे दिवस त्या उन्हामध्ये ताण जास्त लागतो, त्याच्यामुळे आम्ही त्यांच्या पाण्याची व्यवस्था करत असतो. आणि बाबासाहेबांचा जन्मदिवस असल्यामुळे आम्ही त्यांचं तोंड पण गोड करतो. एक त्यांना गोड तोंड करून त्यांना एक शुभेच्छा पण आम्ही देत असतो. परिवर्तन प्रतिष्ठान कल्याण एक सामाजिक संस्था, या सामाजिक संस्थेच्या वतीनं या सामाजिक संस्थेचे अध्यक्ष आहेत दीपक भाऊ वानखडे आणि त्यांच्या पत्नी ममताताई वानखडे या सचिव आहेत. आणि जवळपास आमची रजिस्टर्ड संस्था आहे आणि 2015 पासून आम्ही मोठ्या प्रमाणात या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं महापरिनिर्वाण जे झालेलं आहे त्या दिवशी आणि त्याच्या अगोदरच्या दिवशी म्हणजे 5 तारखेला आम्ही या ठिकाणी मोफत हे मेडिकल हेल्थ चेकअप कॅम्प ठेवतो. त्याचबरोबर रक्तदान शिबिराचं आयोजन करतो. त्याचबरोबर आम्ही भोजनदान 2 दिवसासाठी देतो आणि भारत देशातून येणारे
हजारो जे भीमसैनिक असतात त्यांची इथं कुठल्याही प्रकारची खाण्यापिण्याची व्यवस्था नसती, ती आम्ही व्यवस्था इथं दोन टायमाचं भोजन देऊन करतो. त्याचप्रमाणे गेल्या वर्षी 2023 पासून 14 एप्रिल 2023 पासून या ठिकाणी पुन्हा एकदा आम्ही दुसरा एक उपक्रम सुरू केला आहे, रक्तदान शिबिर, मेडिकल हेल्थ चेकअप कॅम्प. त्याचबरोबर रात्रीला आम्ही 8-8:30 नंतर या ठिकाणी मिरवणूक जी निघती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना पुतळ्या बाबासाहेबांच्या पुतळ्याजवळ अभिवादन करण्यासाठी जी मिरवणूक येते त्या ठिकाणी आमचे समस्त भीमसैनिक असतात ते थकून भागून येतात. त्यांना थकून भागून आल्यामुळं आम्ही त्यांना जास्तीत जास्त खीरदानाचं आणि पाणी वाटपाचं कार्यक्रम हा आयोजित करीत असतो. ब्युरो रिपोर्ट, इंडियन टीव्ही न्यूज, कल्याण. या होत्या इंडियन टीव्ही न्यूज. तुम्हाला आमच्याशी संपर्क साधायचा असल्यास स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकाशी संपर्क साधू शकतात. 9320